यापूर्वी आपण भौतिक राशींबद्दल माहिती घेतली अनेक राशींना मूल्य आणि दिशा दोन्ही असते अशा राशींचे वर्णन करण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट गणिती भाषेची आवश्यकता भासते ती म्हणजे दिशांची भाषा किंवा वेक्टर्स जेव्हा तुम्हाला कोणी पत्ता विचारतं तेव्हा तुम्ही काय सांगता शंभर मीटर सरळ जा आणि त्यानंतर डावीकडे वळून पन्नास मीटर जा तुमचे ठिकाण तुमच्या उजव्या हाताला असेल हे सांगताना तुम्ही काय केलं बरोबर तुम्ही दिशांची भाषा वापरली कोणत्याही प्रकारचे दिशा दिग्दर्शन हे दिशांच्या भाषेवर बेतलेले आहे या खेळण्यातल्या गाडीची हालचाल एका सरळ रेषेत करायची असेल तर ती फक्त दोनच दिशांनी होऊ शकते आपण तिची गती धन म्हणतो जेव्हा ती तुमच्या उजव्या दिशेला जाते आणि जेव्हा ती तुमच्या डावीकडे जाते तेव्हा तिची गती उणे किंवा ऋण मानली जाते पण जेव्हा आकाशातून विमान जात असतं तेव्हा फक्त धन अथवा ऋणचिन्हांचा वापर पुरेसा नसतो तर आपल्याला दिशांचाही वापर करावा लागतो वेक्टर याचा अर्थ वाहक वैद्यकशास्त्रात डास हा मलेरियाचा वाहक आहे भौतिकशास्त्रात वेक्टर हा एखादी वस्तू कुठे वाहून नेली जात आहे त्याचे मापन करतो असं समजा की एखादी गोष्ट तीन मीटर पूर्वेकडे आणि चार मीटर उत्तरेकडे नेली तर तिचे विस्थापन अशा वेक्टरने दाखवता येईल वेक्टर्स हे बाणाच्या सहाय्याने दर्शवता चित्रित करता येतील ज्या ठिकाणाहून वस्तू नेली तिथून ज्या ठिकाणी ती वस्तू नेली ते ठिकाण बाणाने जोडणे या प्रकारे वेक्टर्स किंवा सदिश राशी म्हणजे परिमाण आणि दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी काही भौतिक राशी ज्या सदिश आहेत त्या म्हणजे विस्थापन वेग आणि त्वरण सर्वच भौतिक राशींना काही दिशा नसतात तापमान दाब ऊर्जा वस्तुमान आणि काल ज्या भौतिक राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी दिशांची आवश्यकता नसते त्यांना आदिश राशी असं म्हणतात सामान्य गणिताचे नियम या राशींना लागू होतात एक मूल्य आणि चिन्ह याने पूर्ण व्यक्त होणारी राशी म्हणजे आदिश राशी उदाहरणार्थ उणे दहा अंश सेल्सिअस तापमान किंवा दोन किलोग्रॅम गव्हामध्ये एक किलोग्रॅम गहू मिसायला तर आपल्याला तीन किलोग्रॅम गहू मिळतो विस्थापन किंवा स्थानांतरण ही एक सर्वात साधी सदिश राशी आहे ज्या व्हेक्टर किंवा बाणाने विस्थापन दर्शवले जाते त्याला विस्थापनाची सदिश राशी किंवा विस्थापनाचा व्हेक्टर असं म्हणतात जर एखादी खेळण्यातली गाडी ही सी या स्थानापासून डी या स्थानावर गेली तर आपण म्हणतो की गाडीचे सीपासून डी पर्यंत विस्थापन होते जे आपण सीकडून डीकडे असे बाणाने दर्शवतो विस्थापन सदिश किंवा वेक्टरवरून वस्तूचा प्रत्यक्ष मार्ग किंवा ज्या मार्गाने वस्तूचे विस्थापन झाले तो मार्ग समजत नाही या उदाहरणात तीन वेगवेगळ्या मार्गांनी ए आणि बी हे बिंदू जोडलेले आहेत जे एकच विस्थापन सदिश दर्शवतात विस्थापन सदिश हे गतीचा एकूण परिणाम दर्शवतात प्रत्यक्ष गती नव्हे तुम्हाला जर नदी ओलांडायची असेल आणि नदीचा प्रवाह खूप जोरात असेल तर सरळ जाण्याऐवजी तुम्ही तिरके जाता म्हणजेच तुम्ही एका कोनाने जाता हा कोण किती असावा हे वेक्टर्स किंवा सदिश राशीने सहज सांगता येते इथे हा निळा बाण सदिश नदीचा प्रवाह दाखवतो लाल रंगाचा बाण तुम्ही ज्या दिशेने आणि वेगाने पोहत आहात ते दाखवतो आणि काळा बाण तुम्ही प्रत्यक्षात कसे जाणार ते दाखवतो सारांश आदिश आणि सदिश या भौतिकशास्त्रातल्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत पुढच्या इयत्तेमध्ये तुम्ही आणखी अशा प्रकारच्या राशींबद्दल शिकाल